नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले एजी नोकरी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 बाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत. चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. मित्रांनो, 16,190 जागांसाठी पोलीस भरती निघालेली आहे. तर पदाची नावं व त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे असणार आहे. पोलीस शिपाई, पोलीस कॉन्स्टेबल व पोलीस बॅट्समन याची एकूण पदसंख्या असणार आहे 9,373. तसेच मित्रांनो, पुढील पद असणार आहे पोलीस शिपाई वाहन चालक, याची एकूण 1576 पदे असणार आहेत. पोलीस शिपाई SRPF याची एकूण 3,441 पदे असणार आहेत. तसेच मित्रांनो, कारागृह शिपाई याची एकूण 1800, अशी एकूण एकत्रित 16,190 पदे आहेत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील मुद्दा आहे युनिटनुसार रिक्त जागा. मुंबईसाठी मित्रांनो एकूण 4,230 पदे आहेत. ठाणे शहर 686, पुणे शहर 715, पिंपरी चिंचवडसाठी मित्रांनो 262 पदे आहेत. मीरा भाईंदरसाठी 231 आहेत. नागपूर शहरसाठी 602 आहेत. नवी मुंबईसाठी 185 पदे आहेत. अमरावती शहरसाठी पदे नाहीत. सोलापूर शहरसाठी 32 पदे आहेत. लोहमार्ग मुंबईसाठी 51 पदे आहेत. ठाणे ग्रामीणसाठी 119, रायगडसाठी 422, पालघरसाठी 59, सिंधुदुर्गसाठी 118, रत्नागिरीसाठी 170, नाशिक ग्रामीणसाठी 32, अहमदनगरसाठी 64, धुळेसाठी 57, कोल्हापूरसाठी 213, पुणे ग्रामीणसाठी 448, सातारासाठी 235 पदे असणार आहेत. सोलापूर ग्रामीणसाठी पदे नाही आहेत मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी 147 पदे आहेत. नांदेडसाठी 134 पदे आहेत. परभणीसाठी 141 आहेत. नागपूर ग्रामीणसाठी 129 आहेत. भंडारासाठी 60 पदे आहेत. चंद्रपूरसाठी मित्रांनो 116 पदे आहेत, 146 पदे आहेत. वर्धासाठी 20 आहेत. गडचिरोलीसाठी 752 पदे आहेत मित्रांनो. गोंदियासाठी 110, अमरावती ग्रामीणसाठी 198, अकोल्यासाठी 195, बुलढाण्यासाठी 135, यवतमाळसाठी 66, लोहमार्ग पुणेसाठी 18, छत्रपती संभाजीनगर लोहमार्गासाठी 80, छत्रपती संभाजीनगर शहरसाठी 527, लातूरसाठी 64 आहेत. वाशिमसाठी 68, नाशिकसाठी 118, बीडसाठी 170, धाराशिवसाठी 143, जळगावसाठी 137, जालन्यासाठी 125, नंदुरबारसाठी मित्रांनो 151, सांगलीसाठी 40, अशी एकत्रित मित्रांनो 12,739 पदे असणार आहेत. तर मित्रांनो, पोलीस शिपाई SRPF यासाठी पदे पुढीलप्रमाणे आहेत. SRPF 1 साठी 315 पुणे, पुणे SRPF 2 साठी 362, जालना SRPF 3 साठी 248, नागपूर SRPF 4 साठी 242, दौंड SRPF 5 साठी 230, धुळे SRPF 6 साठी 173, दौंड SRPF 7 साठी 224, मुंबई SRPF 8 साठी 260, अमरावती SRPF 9 साठी 218, सोलापूर SRPF 10 साठी 240, नवी मुंबई SRPF 11 साठी नाही जागा नाही, हिंगोली SRPF 12 साठी जागा नाही आहेत. गडचिरोली SRPF 13 साठी 189 पदे आहेत. छत्रपती संभाजीनगर SRPF 14 साठी 173 पदे आहेत. गोंदिया SRPF 15 साठी 133 पदे आहेत. कोल्हापूर SRPF 16 साठी 182 पदे आहेत. चंद्रपूर SRPF 17 साठी 169 पदे आहेत. काटोल नागपूर SRPF 18 साठी एकही पद नाही. कुडसगाव अहमदनगर SRPF 19 साठी 83 पदे आहेत. अशी एकूण SRPF साठी 3,441 पदे आहेत. अशी एकत्रित मित्रांनो 16,190 पदे आहेत. तर यासाठी मित्रांनो पात्रता असणार आहे शैक्षणिक पात्रता पोलीस शिपाई, पोलीस शिपाई वाहन चालक, पोलीस शिपाई SRPF अँड कारागृह शिपाई. यासाठी मित्रांनो इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच पोलीस बॅट्समन यासाठी फक्त 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शारीरिक पात्रता असणार आहे मित्रांनो उंची व छाती. उंची पुरुषांसाठी असणार आहे उंची मित्रांनो 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व महिलांसाठी 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. छाती मित्रांनो पुरुषांसाठी न फुगवता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. तर मित्रांनो शारीरिक परीक्षा असणार आहे ती असणार आहे धावणे पुरुषांसाठी 1600 मीटर व महिलांसाठी 800 मीटर, याला गुण असणार आहे 30. धावणे 100 मीटर पुरुषांसाठी व महिलांसाठी, यासाठी गुण असणार आहे 10. गोळाफेक असणार आहे मित्रांनो पुरुषांसाठी महिलांसाठी, यासाठी गुण असणार आहे 10. अशी एकूण टोटल 50 गुणांची ही परीक्षा असणार आहे मित्रांनो. यामध्ये आपण SRPF ची दिलेली नाही आहे, तरी पण मी सांगतो पुरुषांना
पुरुषांसाठी असणार आहे 5 किलोमीटर 50 गुणांसाठी, 100 मीटर 25 गुणांसाठी व लांब उडी असणार आहे 25 गुणांसाठी। अशी 100 गुणांची ती एक्झाम असते। वयाची अट असणार आहे मित्रांनो 31 मार्च 2024 रोजीपर्यंत। मागास प्रवर्गासाठी 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे। तर पहिला आहे पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन आणि कारागृह शिपाई 18 ते 28 वर्ष, पोलीस शिपाई वाहन चालकासाठी 19 ते 28 वर्ष, पोलीस शिपाई SRPF 18 ते 25 वर्ष। नोकरीचं ठिकाण असणार आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात। यासाठी अर्ज शुल्क असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी 450 व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 350। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो 31 मार्च 2024। व मित्रांनो दिनांक 5 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। तर आपण ऑनलाईन जाऊन आपल्याला ज्या जिल्ह्यासाठी आपण इच्छुक आहात त्या जिल्ह्याच्या जागा पाहून ते जाहिरात वाचूनच अर्ज करावा। जाहिरात पाहण्यासाठी मी आपल्याला जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। तसेच मित्रांनो याची PDF आपल्याला आपल्या इजी नोकरी या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होईल। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।